सर्वांना नमस्कार. भक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, शास्त्रज्ञांची माहिती पाहत असताना जॉर्ज सायमन ओहम यांच्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला अगदी 5 मिनिटांमध्ये सहज व्हिडिओ बघितल्यावर समजावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही व्हिडिओ तयार करत आहोत. मित्रांनो, आपल्याला इतर शास्त्रज्ञांची माहिती देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ऑलिम्पिक विजेत्यांची देखील माहिती यामध्ये आहे. तर बघूया आपण जॉर्ज सायमन ओहम हे कोण होते, यांनी जे शोध लावले ते मानवजातीसाठी कितपत उपयुक्त आहे, आपण त्यातलं काय आज वापरतोय. तर बघूया. जन्म 16 मार्च 1787 रोजी यांचा जन्म झाला दक्षिण पूर्व जर्मनीत. हे त्यांचं जन्म ठिकाण. यांच्या बालपणचा विचार करत असताना त्यांचे वडील कुल्पे बनवत, लॉक बनवत, कुल्पे तसेच बंदुकी तयार करीत असत व त्यांची निगा राखण्याचे कामही करीत असत. त्यांचे वडील वंश परंपरेने या व्यवसायात होते. त्यांच्या वडिलांचा हा व्यवसाय त्यांच्या आजोबाकडून त्यांना मिळालेला होता, म्हणजे यांच्या आजोबाकडून. शिक्षण लहानपणापासून त्यांनी गणित व विज्ञान या विषयात शिक्षण घेतले. जॉर्ज सायमन ओहम यांनी अर्ल ॲगेन विद्यापीठातून पदवी संपादन केली, पुढे प्राध्यापक झाले, तदनंतर डॉक्टरेट पदवी देखील त्यांनी संपादन केली. मित्रांनो, यांनी जे संशोधन केलं त्याचा मानवजातीसाठी काय फायदा झाला, तर त्यांनी इसवी सन 1827 आपल्या संशोधनावर आधारित एक विस्तृत निबंध प्रकाशित केला. त्या काळापर्यंत विद्युत क्षेत्रात केले गेलेल्या प्रमुख संशोधनापैकी हे एक महत्त्वाचे संशोधन म्हणून याकडे पाहिले जाते. पण खेदाची गोष्ट अशी की 20 वर्षाहून अधिक काळापर्यंत त्यांच्या या कार्याला स्वीकृती व मान्यता मिळाली नाही, त्यामुळे ओहम यांची अत्यंत निराशा झाली. त्यांनी विद्युत क्षेत्रात काही मौलिक व मूलभूत समीकरणे मांडली होती की ज्यामुळे या क्षेत्रात गणितीय समस्यांचे समाधान करणे सोपे झाले. ओहमचे नियम या नावाने हे नियम प्रसिद्ध आहे. ओहमचे नियम आपण बघितलेले आहोत, आपण शिकलेलो आहोत. पदार्थ विज्ञानाच्या प्रत्येक विद्यार्थ्यास या पायाभूत नियमांचा अर्थ समजावून घेऊन अभ्यास करावा लागतो. त्यांनी मांडलेले समीकरण विद्युत धारा, विद्युत वाहक, बळ प्रतिरोधक VR असे मोजतात. यात I म्हणजे विद्युत धारा, V म्हणजे विद्युत वाहक बळ, इलेक्ट्रॉन बळ अथवा व्होल्टेज, आणि R बरोबर प्रतिरोधक. वाहकाची भौतिक अवस्था कायम राहत असताना वाहकामधून जाणारी विद्युत धारा ही त्या वाहकाच्या दोन टोकामधील विभावांतराच्या समानुपाती असते, हा नियम त्यांनी मांडला. हा नियम या प्रकारे स्पष्ट करता येईल. वाहकातील प्रवाह म्हणजे I वाहकातून जाताना संभाव्य अंतर म्हणजे V इतका असतो, जो वाहकाच्या प्रतिकाराद्वारे वेगळा होतो किंवा केवळ IVR असतो. आणि एका वाहकाच्या अपार संभाव्य अंतर वाहकात प्रकाशाचे निर्माण व त्याचा विरोध V च्या बरोबर असतो. एका अशा विद्युत मंडळात जेथे व्होल्टेज स्थिर आहे तेथे प्रवाह थोड्या अधिक प्रतिरोध वाढवू कमी केला जाऊ शकतो वा प्रतिरोध कमी करून वाढवला जाऊ शकतो. मिळालेले पुरस्कार कोणते आहे, तर इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने इसवी सन 1854 कोपली पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांचे मरणोत्तर त्यांना इसवी सन 1881 विद्युत अभियंत्याची आंतरराष्ट्रीय परिषद इलेक्ट्रॉनिक इंजिनियर इंटरनॅशनल काँग्रेस यामध्ये एक प्रस्ताव पारित झाला. विद्युत विराही इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स युनिटला ओहम म्हटले जाईल अशी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांचा मृत्यू 6 जुलै 1854 झाला. पुन्हा नवीन वेळेत लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.